नमस्कार मित्रांनो, मी अचतर करनंद तुमचे स्वागत करतो मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। मी आज आलोय प्रति शिर्डी शिरगावला दर्शनाला। तर आज तुम्हाला मी प्रति आपल्या साईबाबाचं दर्शन एकदम प्रत्यक्ष घडून देणार आहे आणि एकदम तुम्हाला हा परिसर दाखवणार आहे प्रति शिर्डी। तर आपण आता एंट्री करणार आहे साईबाबाच्या दर्शनाला। चला तर मग, तर आपण आता बघायला आपल्याला वेळ मिळत नाहीये, तर आपल्याला ही एक चांगली स्पेस आहे जिथे आपण बाबांचं दर्शन घेऊ शकतो। म्हणजे आणि अजून प्रति शिर्डी त्याचप्रमाणे प्रति बालाजी पण आहे जवळ पुण्यामध्ये। सगळ्यांसाठी चांगलं देवस्थान त्यांनी बनवलेलं आहे, सगळ्यांनी लाभ घ्या दर्शनाचा आणि भेट द्या। ओके सर, सबस्क्राईब करा। आता बघू शकता या प्रकारे हे पहिलवान वस्तात नामदेव काची प्रवेशद्वार आहे। तर एकदम चांगल्या प्रकारे प्रवेशद्वार बनवलं आहे। तर असं एकदम वाटतं की पुरातन प्रवेशद्वार आहे। तर बघू शकता तुम्ही आणि एकदम लाईव्ह आहे, तुम्हाला येऊ शकता। मुंबई पुणे हायवे रोडला आहे प्रवेशद्वार आहे, आपलं मंदिर आहे प्रति शिर्डी। तर इथं असल्या प्रकारे शॉपिंगसाठी तुम्हाला दुकान पण आहेत, इथं शॉपिंग पण करू शकताय आणि पूजेचे साहित्य पण इथं भेटू शकतंय। तर अशा प्रकारे इथं पण मूर्त्या ठेवल्या आहेत साईबाबा, परत छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे हरगिर संपूर्ण ठेवले आहेत। तर आपण आता नेक्स्ट समोर चाललो आहे। तर आता आपण एंट्री मारली आहे मंदिरामध्ये, बघू शकता अशा प्रकारे एकदम मोठं मंदिर बनवलं आहे आपलं प्रति शिर्डी। आणि जे आपलं शिर्डीला जाणं होत नाही तर आपण इथनं दर्शन करू शकतो साईबाबाला, साईबाबाचं दर्शन। तर अशा प्रकारे भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे। तर आणि इथं इम्पॉर्टंट म्हणजे मास्क वापरायचं, पण आता कसं इथं गर्दी कमी असल्यामुळं मास्क काही जास्त आपण नाही घालणार, पण थोडंफार घालावं लागेल। तर अशा प्रकारे आता आपण दर्शन घ्यालो आहे, बघू शकता कसल्या प्रकारे एकदम परिसर आहे। आणि साईबाबा मंदिर प्रसाद इथं ठेवलं आहे काउंटर, जसं आपल्या शिर्डीला महाप्रसाद असतो बुंदी लाडूचा, तशा प्रकारे आपण इथं प्रसाद नेऊ शकतो आपल्या घरी। आणि साई मंदिर प्रसाद काउंटर आहे इथं, म्हणजे पेढेगिडे तुम्हाला भेटून जातील। परत इथं समोर व्हरायटीज पण भेटते लेडीजसाठी, साईबाबाचं एक चांदीच्या वस्तू मिळतील इथं, म्हणजे पूर्ण तुम्हाला व्हरायटीज मिळणार। तर आपण पुढं हे बघा, इथं मोतीचूर लाडू पण आहेत आणि साईबाबाचं म्हणजे मेन विशेष मोतीचूर लाडू। तर अशा प्रकारे इथं आपण प्रसाद घेऊन आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता घरी। तर अशा प्रकारे तर मित्रांनो बघू शकता हे मंदिर कसं आपलं एकदम जुन्या काळासारखं मंदिर वाटते, पण हे नवीन मंदिर बांधलं आहे। तर म्हणजे भरपूर दिवस झाला आहे हे मंदिर बांधलं आहे। तर अशा प्रकारे एकदम असं वाटते की आपण प्रति शिर्डीलाच गेलो का काही एकदम। आणि शिर्डीत आल्यासारखं आपल्याला एकदम असं एकदम कर्मा लागला, असं वाटते की आपण शिर्डीला गेलो का काही। आणि बघू शकता भाविक पण दर्शनाला आले आहेत। तर अशा प्रकारे आपण या प्रति शिर्डीला येऊ शकता शिरगावमध्ये। तर एकदम आनंदाचं वातावरण एकदम झालं आहे। तर आपण शूटिंग तर अलाउड नाही आतमध्ये, फक्त आपण इथं बाहेरच्या परिसरामध्ये शूटिंग करू शकतो। मैं आया हो प्रति शिर्डी दर्शन करने के लिए, ये शिरगाव में है प्रति शिर्डी। तो आप देख सकते हैं शिरगाव या मुंबई पुणे हाईवे पे प्रति शिर्डी है, बड़ा देवस्थान है। तर इधर देखो ये महाप्रसाद कूपन भी यहाँ पे मिलता है, 12 से 3 बजे तक, 6 बजे तक, 9 बजे तक, तो ऐसा ये कुछ उनका टाइम है, तो आप महाप्रसाद ले सकते हैं। तो अपने को ये प्रवेशद्वार है, ये मेन प्रवेशद्वार है, इसे अंदर एंट्री करना पड़ेगा अपने को। मोबाइल अलाउड नहीं, अपन यहाँ से मोबाइल बंद करके कमेंट करा, सब्सक्राइब करा, सब्सक्राइब करा। माझं नाव आहे सतर करनंदू, आरके एमके। थँक्यू सर। या जायला आपल्याला वेळ मिळत नाहीये, तर आपल्याला ही एक चांगली स्पेस आहे जिथे आपण बाबांचं दर्शन घेऊ शकतो। म्हणजे आणि अजून प्रति शिर्डी त्याचप्रमाणे प्रति बालाजी पण आहे जवळ पुण्यामध्ये। सगळ्यांसाठी चांगलं देवस्थान त्यांनी बनवलेलं आहे, सगळ्यांनी लाभ घ्या दर्शनाचा आणि भेट द्या। ओके सर, सबस्क्राईब करा। संपूर्ण लाकडापासून गरुड गिरुड एकदम असं वाटतं की किती एकदम चांगल्या प्रकारे बनवलं आहे तुम्ही बघू शकता। आणि एकदम वातावरणात आहे प्रति शिर्डी,
बघू शकता हे शिरगाव प्रतिशिर्ड आहे. तर या प्रकारे अशी स्वच्छता इथे केली जाते. तर इथं गनद्वारे गन पूर्ण साफ केल्या जाते. आणि परत आता हे पूर्ण बघू शकता कसल्या प्रकारे एकदम असं शिर्डीसारखंच बनवलं आहे प्रतिशिर्डी. त्याच्यामुळेच प्रतिशिर्डी पाळणं आहे. तर अशा वातावरणात म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे बनवलं आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं परत गणपती बाप्पा पण आहेत. इथं परत बघा एलिफंट अशा प्रकारे इथं एलिफंट आहे बघू शकता. हे एलिफंट कसल्या प्रकारे इथं उभे केले आहेत. आणि हे बघू शकता एकदम भव्य मंदिर कशा प्रकारे मंदिर आहे. तर आता ओपन आहे पण याच्यामध्ये काय आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे एकदम बनवलं आहे तर मंदिर. तर तुम्ही दे सकते इधर आ सकते कभी घूमने को. ये अपना शिरगाव प्रतिशिर्डी है. यह मुंबई हावे पुणे रोड पे है. तर ये देवस्थान भी अच्छा है. तुम कभी भी आ सकते घूमने के लिए. तो अभी तो ओपन है पर अंदर मोबाइल अलाउड है या नहीं अपने को पता नहीं. पर देखना पड़ेगा अंदर अलाउड है क्या. तो इधर से अंदर क्या है वो देखेंगे. पर मोबाइल तो अलाउड हो सकता है नहीं हो सकता है. तो अभी फिलहाल पूछते हैं अंदर जाने के अलाउड है क्या. कैंटीन है क्या. अच्छा ये कैंटीन है अंदर. ये आप देख सकते हैं कि ये पूरा कैंटीन कैसा बना हुआ है. ये पूरा साई बाबा का पूरा कैंटीन है. तो ऐसे प्रकार वो कैंटीन बनाया है साई बाबा के मंदिर के इधर. और ये कूपन है 50 का. और अनलिमिटेड यहाँ पे महाप्रसाद है मिलने को. कभी भी आ सकते हैं तुम. देखो कैसा ये प्रतिशिर्डी. आप भी आ जाओ कभी घूमने को तो देख सकते हैं कैसा भव्य मंदिर है कैसा बनाया है. ये शिरगाव प्रतिशिर्डी है बघून घेऊ शकता मित्रांनो. असल्या प्रकारे हे प्रतिशिर्डी आहे. तर आपण आता नेक्स्ट समोर जाऊ आणि तिथं बघू पुढे काय काय. तर बघू शकता पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील प्रवेशद्वार हे पण इथंच आहे प्रतिशिर्डीमध्ये. तर आपण आता पुढं चालू आहे. तुम्हाला अजून पण एक मंदिर आहे समोर ते पण दाखवते मंदिर. तिथं म्हणजे आपलं जसं अजून पुढं पण आहे भरपूर तुम्हाला सांगतो आहे. कारण मला बी एवढं माहिती नाही. तुम्हाला पूर्ण मी दाखवते पुढं काय काय कशा प्रकारे. तर बाबाची उदी आहे तिथं. तर कशल्या प्रकारे उदी जाळल्या जाते ते पण तुम्हाला मी दाखवतो आहे. तर अशा प्रकारे इथं भाविक दर्शनाला आले आहेत. तर बघू शकता हे अशा प्रकारे मंदिर आहे. आणि एकदम जुनं मंदिर आहे. साईनाथ दरबार. आता आपण द्वारकामाईमध्ये चालू आहे दर्शनाला. तर चला हे द्वारकामाई बघून घ्या. आता आपण एंट्री मारत आहे द्वारकामाईमध्ये. तर असल्या प्रकारे आपण दर्शन घेऊ शकतो आहे द्वारकामाईचं. तर प्रत्यक्ष आपण द्वारकामाईमध्ये आलो आहे. तर असल्या प्रकारे इथं उदी एकदम म्हणजे कधी बी चला. हे बघा आपण द्वारकामाई आहे. तर आपण इथं दर्शनाला कधी बी येऊ शकता. तर असल्या प्रकारे हे द्वारकामाईचं दर्शन आपण घेतलं आहे. तर बघू शकता हे द्वारकामाई मंदिर आहे शिरगाव प्रतिशिर्डीमधलं. तर बघू शकता असल्या प्रकारे हे द्वारकामाई मंदिर आहे. ये आप देख सकते हैं कि ये पूरा कैंटीन कैसा बना हुआ है. ये पूरा साई बाबा का पूरा कैंटीन है. तो ऐसे प्रकार वो कैंटीन बनाया है साई बाबा के मंदिर के इधर. और ये कूपन है 50 का. और अनलिमिटेड यहाँ पे महाप्रसाद है मिलने को. कभी भी आ सकते हैं तुम. देखो कैसा ये प्रतिशिर्डी. आप भी आ जाओ कभी घूमने को तो देख सकते हैं कैसा भव्य मंदिर है कैसा बनाया है. ये शिरगाव प्रतिशिर्डी है बघून घेऊ शकता मित्रांनो. असल्या प्रकारे हे प्रतिशिर्डी आहे. तर आपण आता या प्रकारे आपलं दर्शन झालं आहे द्वारकामाईचं. तर आपण आता बाहेर जाणार आहे आणि बाहेर थोडीफार शॉपिंग करणार आहे. तर या प्रकारे तुम्ही बी येऊ शकता प्रतिशिर्डी शिरगावला. हे मंदिर आहे आणि एकदम जवळ आहे हवेपासून. हवेपासून कमसे कम 2 किलोमीटर तुम्हाला मंदिर जवळ आहे. तो आप भी आ सकते हैं. 2 किलोमीटर मंदिर है मुंबई पुणे हावे रोड से. तर देखने के लिए बहुत अच्छा है मंदिर बना है. जैसा लगता है अपन जो प्रतिशिर्डी में अपन जैसे शिर्डी में जाते हैं वैसा ही पूरा मंदिर बना हुआ है इधर. तुम कभी भी आ सकते हो. और 24 तास मंदिर खुला है. और कोरोना के वजह से ज़्यादा लोग नहीं
आप भी आ सकते हैं। और कैसा मास्क तो ज़रूर पहनना पड़ेगा ये मंदिर में आने के पहले। तो देख सकते हैं कैसा मंदिर बनाया है पूरा का पूरा। तो बघू शकता मित्रांनो तुम्ही मंदिर चांगल्या प्रकारे बनवलं आहे आणि तुम्ही आज अवश्य भेट द्या मंदिराला। तर अशा प्रकारे हे प्रति शिर्डी आहे। तर चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे साईबाबांचं। तर तुम्ही पण दर्शनाला येऊ शकता। आप भी आ सकते दर्शन करने के लिए। और अच्छा प्रकार इधर बना हुआ है, पूरा सुविधा है, रहने खाने के लिए भी है जगह। और इधर होटल भी है रहने के लिए नज़दीक। तो देख सकते हैं पूरा एकदम एरिया भी स्वच्छ है और सब कुछ यहाँ पे फैसिलिटी उपलब्ध है। तुम कभी आ सकते हैं और देख सकते हैं इधर प्रति शिरडी शिरगांव। तो मेरा चैनल चित्रकर नंदू, आप भी मेरे चैनल को प्लीज़ सब्सक्राइब करो और शेयर करो, कमेंट करो। तो देख सकती है बाहर का नज़ारा थोड़ा, ये देखो ये ऐसा नज़ारा है बाहर का। ये देखते राजू चतरकर भी इधर घूमने को आए हैं, देख सकते हैं। बघू शकता तुम्ही हे चांगल्या प्रकारे एकदम प्रवेशद्वार पण बनवलं आहे। तुम्हाला मिठाईचे असे परत मिठाई पेढा इकडे तुम्हाला भेटल। ऐसा पेड़ा भी यहाँ पे मिलता है। और देखो इधर पेड़ा भी मिलता है, सही तरीके से पेड़ा भाव मिलता है। तुम यहाँ आ सकते हैं और ले जा सकते हैं कभी पेड़े। और ये कैसा क्वालिटी वाला पेड़ा है, ये कैसा पेड़ा है? ओम साई प्रसाद। कैसा पेड़ा दिया है सर? पेड़ा कैसा दिया है? सौ रुपये पाव पेड़ा है यार, क्वालिटी के पास मिलता है, क्वालिटी पास पेड़ा है। और तुम कभी आ सकते हो। तो कभी प्रति शिर्डी आ गए ना तो ये अंकल के पास से पेड़ा लेने का और क्वालिटी बात पेड़ा है, कभी भी आने का लेके जाने का। और अपना ये दुकान में ये हमेशा रहता है, तुम कभी आ सकती है ये दुकान पे। प्रति तो एक मावशीचं चिप्सचं दुकान पण आहे। तर म्हणजे घरगुती चिप्स बनवतात मावशी। तर अशा प्रकारे तुम्ही चिप्स या मावशीकडनं घेऊ शकता आणि आता कधी भी आले तर मावशीकडनं तुम्ही चिप्स घेऊ शकता घरच्या तळलेला। कसं लोकल नाही आपलं घरी बनवून ते विकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण शिरगाव प्रति शिर्डीमधलं तुम्हाला हे दिसणार आहे। बाहेरचे मंदिर असे आहेत आणि परत तुम्ही मुंबई पुणे हायवेपासून जवळ आहे, 2 किलोमीटरवर हे प्रति शिर्डी शिरगाव मंदिर आहे। तर बघू शकता असला परिसर आहे शिरगाव मंदिराच्या समोरचा। तर मित्रांनो आज तुम्हाला मी शिरगाव प्रति शिर्डी मंदिर दाखवलं आहे। तुम्ही आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी चांगला व्हिडिओ आणणार आहे दाखवायला। आणि माझ्या चॅनल तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा। मी आहे चतरकर नंदू, असे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील आणि तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा। तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय भारत, जय साईबाबा की जय।